पथनाट्य करणाऱ्या कलाकारांचे मी सर्वांचे मी समस्त उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. अध्यक्षांना मी प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांच्या हस्ते जुईला एक मानचिन्ह देण्यात यावं. झाशीच्या राणीच्या वंशजातील एक झाशीची राणी तिचं त्यांचं पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. या नेवाळकर कुटुंबातलेच पुढचे वंशज आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अजून एक महत्त्वाची कामगिरी बजावलेली स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हाणे यांचे वंशज श्री राहुल नाचणेजी इथे आलेले आहेत. मी त्यांना आमंत्रित करते आणि त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकला आणि शिल्पकलेचा अभ्यास केला होता त्यांनी.
त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला. पुढे गोवा मुक्ती संग्रामात पण भाग घेतला. त्या म्हणजे खूप मोठी मोठी लोक ज्यांनी देशासाठी योगदान केलं त्यांचे सगळे वंशज इथे बघताना आम्हाला खूप बरं वाटतंय. तुमच्या काही भावना तुम्हाला लहान कोणी कसं त्यांच्याबद्दल कळलं आणि तुमच्या काय भावना त्या अगदी थोडक्यात व्यक्त करा. मला जे काही कळलेलं आहे ते माझ्या आईकडनंच कळलेलं आहे, तर जेवढं कळलं त्यांच्याकडनंच कळलं. आणि हे म्हणजे एवढं माहिती आहे की त्यांना खूप जेव्हा स्वातंत्र्यचा जो काळ चालू होता, जो एरा होता, जरी सगळेजण फ्रीडमसाठी खूप लढत होते, सो ही ऑल्सो त्यांच्या मनामध्ये पण ती एक जोक किंवा दॅट पॅशन होतं की ही शूड डू समथिंग फॉर दिस इशू. आणि त्यासाठीच ते मोर्चामध्ये पण त्यांनी हे केलेलं सामील झाले आणि इंग्रजांच्या विरोधात. धन्यवाद. स्वातंत्र्यसैनिक भीमराव नाडगौडा यांचे वंशज राज नाडगौडा यांना मी विनंती करते की त्यांनी इथे यावं, त्यांचंही कौतुक. पद्मश्री डॉक्टर रमेशचंद्र भास्कर सुळे यांचे वंशज राजा केतकर. राजा केतकर यांना मी आमंत्रित करू इच्छिते. राजा केतकर, तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही आमच्याकडून सन्माननीय अतिथींकडून तुम्ही सत्कार. केतकर मॅडम, महामंत्री शर्मेकर मॅडम और यहाँ उपस्थित सभी सदस्यों का मैं अभिनंदन करता हूँ आज के हमारे इस प्रजासत्ताक दिन के लिए. मुझे एक बात यहाँ पर यह बतानी है कि जो विशेषकर जो यंग लड़के लड़कियाँ हैं, हम सभी ने स्कूल में इसके पाइप होने का मैं पूरा यत्न करूँगा. इंग्लिश में हमने कहा है कि आई विल फॉलो ऑल माई ड्यूटीज एंड सी टू इट दैट आई विल बी वर्थी ऑफ माई कंट्री. आणि याच्यामुळे आपला महाराष्ट्र आणि गोंधळ पाहिजे मग. चला